नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आला, याच्यानंतर अनेक उद्योग अनेक व्यवसाय बंद पडले, मात्र या संपूर्ण संकटावरती मात करत आता अनलॉक सुरू करण्यात आलाय। या संपूर्ण लॉकडाऊन मध्ये तृतीय पंथांना मात्र सरकारनं वाऱ्यावरती सोडलंय। बघूयात हा सविस्तर रिपोर्ट। देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये। सरकारनं अनेक दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलाय। या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सामग्री सोडली तर सर्व काही बंद होतं। याचा फटका मजूर आणि तृतीयपंथी समाजाला बसलाय। लॉकडाऊन असल्यामुळे कामधंदे बंद होते, लोकांना काम नाही। तृतीयपंथी समाजाच्या उपजीविकेचं मुख्य साधन नृत्य करणं, बधाई मागणं किंवा भीक मागणं, पण सध्या त्यांच्यासमोर कुठलाही पर्याय नाही, कारण सर्व ठिकाणी बंदी आहे। त्यामुळे या समाजाचा आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। सर्व काही बंद असल्यामुळं आर्थिक अडचण निर्माण झाली आहे। तृतीयपंथी समाजाला सरकारकडून मास्क, सॅनिटायझर, चांगल्या स्वास्थ्यसेवा उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे। तसंच आमच्या इतर समस्या सरकारनं पूर्ण कराव्यात अशी मागणीही तृतीयपंथी समाजाकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।